नमस्कार, टीव्ही नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती गेल्या 5 दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. गेल्या 5 दिवसांपासून संभाजीराजे छत्रपती अज्ञात स्थळी गेलेत. कुटुंब आणि कार्यकर्त्यांनाही संभाजीराजे छत्रपतींचा पत्ता लागत नाहीये. 2 फेब्रुवारीला सगळे दौरे रद्द केल्याचं संभाजीराजे यांनी ट्विट केलेलं सुद्धा पाहायला मिळते. मात्र तरीही सध्या सगळे भुसकळ्यात पडलेले आहेत. संभाजीराजे छत्रपती गेल्या 5 दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. कोल्हापुरातले सगळे दौरे रद्द करत असल्याचं संभाजीराजे यांनी 2 फेब्रुवारीला ट्विट केलं होतं. तर गेल्या 5 दिवसांपासून संभाजीराजे छत्रपती नॉट रिचेबल झालेत. कुटुंब आणि कार्यकर्त्यांनाही संभाजीराजे छत्रपतींचा पत्ता लागत नाहीये अशी माहिती आहे. तर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शाहू छत्रपती की संभाजीराजे छत्रपती उमेदवारीवरनं चर्चांना मात्र जोरदार उधाण आलंय. तर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शाहू छत्रपती की संभाजीराजे छत्रपती यामुळे उधाण आलेला असतानाच ते स्वतः नॉट रिचेबल असल्यानं चर्चा वाढल्यात. अधिक माहिती या संदर्भात घेऊयात. आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे आपल्या सोबत आहेत. योगेश, काय सध्याचे अपडेट समोर येत आहेत? प्रज्ञा, 2 तारखेला छत्रपती संभाजीराजे यांचे कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये विविध विकास कामं आणि विविध उद्घाटनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र त्याच दिवशी रात्री त्यांनी ट्विट करत हे सर्व कार्यक्रम दौरा मी रद्द करत असल्याचं त्यांनी ट्विटद्वारे जाहीर केलं होतं. आणि त्यानंतर संभाजीराजे मात्र नॉट रिचेबल झाल्याची माहिती मिळते. गेल्या 5 दिवसांपासून संभाजीराजेंशी थेट कुठेही संपर्क होताना दिसत नाहीये. त्यांच्या कुटुंबाकडून आणि त्यांच्या एकूण कार्यकर्त्यांकडून सुद्धा संपर्क केला जातो, मात्र संभाजीराजे हे गेल्या 5 दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याची माहिती ही समोर आलेली आहे. आणि ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीराजे यांना उमेदवारी देण्यासंदर्भातल्या ज्या चर्चा सुरू आहेत, महाविकास आघाडीकडून त्यांचेच वडील शाहू छत्रपती महाराज शाहू महाराज यांना कोल्हापुरातून उमेदवारी देणार अशा पद्धतीच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे संभाजीराजे मात्र नॉट रिचेबल होत आहेत. त्यामुळे कोल्हापुरातनं नेमकी कोण उमेदवारी करणार याबाबत खरं तर सध्या चर्चा सुरू आहेत. मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये संभाजीराजे नेमके कुठे गेलेले आहेत या संदर्भातला कुठेही संपर्क होताना दिसत नाही. त्यांचा फोन सध्या बंद येतोय. आणि 11 तारखेला त्यांचा वाढदिवस आहे. आणि याच वाढदिवसाची तयारी सुद्धा संभाजीराजेंच्या कार्यकर्त्यांनी, त्यांची जी काही संघटना आहे अर्थात स्वराज्य संघटना, या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा जोरदार अशी तयारी सुरू केलेली आहे. मात्र 11 तारखेच्या वाढदिवसाला सुद्धा संभाजीराजे उपस्थित राहणार की नाही या संदर्भात साशंकता व्यक्त केली जात आहे. मात्र ज्या पद्धतीने कार्यकर्तेही सातत्याने संभाजीराजे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत, आपण काही कार्यकर्त्यांशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनाही कुठेही संपर्क होताना दिसत नाही. त्यामुळे संभाजीराजे नेमके गेले कुठे या सगळ्या याच्यामध्ये महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांना उमेदवारी देण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्यामुळे कदाचित संभाजीराजे नाराज आहेत की काय या संदर्भातल्या सुद्धा उलट सुलट चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला जात आहेत. प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं घेऊ. धन्यवाद या माहितीसाठी.